येथील काही नगरसेवक वा काँग्रेसच्या वाटेवर पालिका सभागृह लवकरच अस्तित्वात येण्याची शक्यता कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने एक हाती सत्ता निर्माण करून जनतेच्या हितासाठी गॅरंटी कार्डाच्या माध्यमातून पाच महत्त्वपूर्ण योजना राबवलेल्या आहेत यामध्ये गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून घरातील महिला प्रमुखाला दर महिन्याला दोन रुपये तर अन्नभाग्य योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्तीला पाच किलो तांदूळ उर्वरित कुटुंबाला दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात आली तर शक्ती योजना अंतर्गत कर्नाटकातील सर्व महिलांना बस प्रवास मोफत युवा निधी प्रतीक्षेत असल्याने व कर्नाटक राज्यामध्ये एक हाती सत्ता असल्याने सध्या कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने महत्वपूर्ण योजना राबवल्याने सध्या काँग्रेस पक्षाचे वारे आहे सध्या निपाणी थोड्याच दिवसात निपाणी नगरपालिका सभागृह अस्तित्वात येणार आहे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पालिकेवर काँग्रेसची सत्ता असावी असा सूर काही नगरसेवकातून उमटू लागला आहे तसेच काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची ही चर्चा ऐकावयास मिळत आहे त्यामुळे विरोधी गटाचे काही नगरसेवक काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे आय सी बी न्यूजसाठी निपाणीहून संजय कांबळे